नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विस्डम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्लाइड आणि व्हॉइस क्लिअर आहे का बघा, व्हिडिओ क्लिअर आहे का बघा. जर काही प्रॉब्लेम असेल तर तसा मला मेसेज करा. एकच मिनिट आपण चेक करूया. चला आय थिंक ॲपला लाईव्ह दिसत आहे, युट्यूबला लाईव्ह दिसतंय का बघा. एक मिनिट थांबा फक्त. ओके चला, तर आपण यूट्यूबला पण लाईव्ह आहोत. यूट्यूबला असणारे जे आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना जॉईन होऊ द्या, आपण सेशन स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके चला तर स्टार्ट करूया आपण. आता यूट्यूबला हे माझं फर्स्ट सेशन आहे. याच्या आधी आपले ज्योग्राफी ऑप्शनलचे दोन सेशन झालेले आहेत ॲपवरती. तर जे विद्यार्थी ॲपवरती नाही आहेत, तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्या या विस्डम अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा आणि तिथले लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, कारण तिकडे आपले रेग्युलर लेक्चर होती. चला सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हॅलो. ओके तर बघा, लास्टचे आपले दोन सेशन झालेले आहेत. तिथं आपण आपला जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर ऑप्शनल चूज कसा करायचा, त्याच्यानंतर आपली बुक लिस्ट जी आहे आणि थोडंफार जे आपल्या इम्पॉर्टंट टिप्स आणि एक्सपर्ट गायडन्स आहे तर ते आपण तिकडे घेतलेलं आहे. साऊंड ब्रेक होतोय. बर रवी सर, खूप जास्त प्रॉब्लेम येतोय का साऊंडला? आता क्लिअर आहे का बघा? चला तर ज्या विद्यार्थ्यांचा जिओग्राफी ऑप्शनल असेल किंवा जिओग्राफी ऑप्शनल जरी तुमचा नसला तरी जनरल स्टडीजमध्ये पण तुम्हाला जिओग्राफीचा अभ्यास करावाच लागणार आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही विस्डम अकॅडमीला जॉईन व्हा. तिथं मी जिओग्राफी ऑप्शनल सोबतच तुम्हाला GS पेपरमध्ये पण जिओग्राफीला बेनिफिट मिळणारच आहे. म्हणजे फक्त 500 मार्कासाठीच नाही तर आपण GS साठी सुद्धा जिओग्राफी ऑप्शनलचा जे लेक्चर्स होणार आहेत त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तिकडे. ठीक आहे, बरं एकच मिनिट थांबा, मी साऊंड चेक करते. सर क्लिअर आहे, थोडासा प्रॉब्लेम येतोय फक्त, इतका जास्त प्रॉब्लेम येत नाही. बाकीचे विद्यार्थी तुम्हाला प्रॉब्लेम येतोय का साऊंडचा? हा थोडासा प्रॉब्लेम आहे, जास्त प्रॉब्लेम नाहीये, माइनर आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तेवढं ऍडजस्ट करू शकता तुम्ही. अच्छा बर, आपल्या अकॅडमीचा तुम्हाला मेसेज आलेला आहे, थोडासा प्रॉब्लेम येईल तेवढा ऍडजस्ट करा, इतका काही प्रॉब्लेम येत नाहीये. चला तुमचा वेळ जास्त मी घेत नाहीये. तर मी तुम्हाला काय सांगत होते की जरी तुमचा जिओग्राफी ऑप्शनल नसला तरी GS मध्ये तुम्हाला जिओग्राफीला मार्क घ्यायचेच आहेत, बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही माझे लेक्चर्स करा ॲपवरती. ओके, ॲपवरती तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, प्लस तुम्हाला रेग्युलर लेक्चर पण तिथे भेटून जातील. तर लक्षात घ्या, आता आजचं जे आपलं सेशन आहे जिओग्राफी ऑप्शनल लेक्चर सिरीज आन्सर रायटिंग सेशन आहे. आता काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडलेला असेल की अजून तर आम्ही सिलॅबस पण कव्हर नाही केलेला, अजून आम्ही सिलॅबस पाहिला पण नाही,
किंवा सिलेबस डिकोड पण झालेला नाही अजून. ओके हर्षद माने सर म्हणताय थोडा इश्यू आहे. ठीक आहे थँक्यू. तर तुम्ही काय बोलू शकता की मॅडम अजून आम्ही अभ्यास स्टार्ट पण नाही केला किंवा एखादा टॉपिक आमचा कव्हर पण नाही झाला मग आम्ही ॲस ए रायटिंग कसं करू शकतो? हा क्वेश्चन जे इथं युट्यूबवरती विद्यार्थी आहेत त्यांना पडू शकतो आणि ज्यांनी ॲपवरती माझे लेक्चर बघितले त्यांना मात्र नाही पडणार कारण आपण तिथं बघितलेलं आहे. हा ज्यांना फ्रीमध्ये बघायचं आहे ॲपवरती बघा. बर तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲपवरती माझे दोन लेक्चर बघितलेले आहेत जिओग्राफी ऑप्शनलसाठी तर त्यांना हा क्वेश्चन नाही पडणार की ॲन्सर रायटिंग डायरेक्ट कशी स्टार्ट करायची. बरोबर तर तिथं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आजच्या लेक्चरला मी स्टार्ट करते. आजच्या लेक्चरला आपण खरं तर एक क्वेश्चन घेणार आहोत जो क्वेश्चन आपण जवळजवळ 20 ते 25 मिनिट डिस्कस करणार आहोत पण तो क्वेश्चन घेण्याच्या आधी तुम्हाला मी काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे. ते म्हणजे ज्योग्राफी ऑप्शनल तुम्ही घेताय बरोबर मग ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये तुम्हाला तिथं जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावं लागेल बरोबर कारण आपण काय म्हणतो ऑप्शनल म्हणजे एक गेटवे आहे जिथून तुमचं सिलेक्शन पक्का आहे. बरोबर ऑप्शनलला जर तुम्ही 350 प्लस तसं तर खूप होतं मी 320 प्लसच म्हणेन एवढे मार्क जर तुम्ही मिळवलं तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे असं समजलं जातं. ठीक आहे आता इथं तुम्हाला काही टिप्स आणि एक्सपर्ट ॲडवाईस मी ऑलरेडी दिलेला आहे पण आज आपण मुख्यतः रायटिंगच्या दृष्टीनं काही टिप्स इथं शेअर करू आणि नंतर मग आपण एक इम्पॉर्टंट असा क्वेश्चन घेऊया जो क्वेश्चन तुम्हाला ट्विस्ट करून दिलेला आहे. म्हणजे आता तुम्ही एवढ्या मोठ्या एक्झामची तयारी करताय बरोबर मग तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड तर क्वेश्चन आयोग विचारणार नाही हो की नाही? क्लासमन अधिकारी व्हायचं तुम्हाला तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारेल का आयोग? नाही विचारणार. ठीक आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काही विशेष मेहनत घ्यावी लागेल बरोबर. आता आपण बोलूया विशेषतः आपल्या भूगोल ऑप्शनल बद्दल जिओग्राफी ऑप्शनल बद्दल. ठीक आहे आता इथं कोणते विद्यार्थी मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत कोणते विद्यार्थी इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल आहेत हे इतकं आपल्याला माहित नाहीये तर मी जास्तीत जास्त तुम्हाला मराठीमध्येच इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन. तर इथं टिप नंबर एक लक्षात ठेवायची की जो पर्यायी पेपर असतो तुमचा मुख्य परीक्षेचा भूगोलाचा तर हा पेपर जो असतो ना खूप लेंदी असतो लक्षात घ्या. म्हणजे भूगोलाचे पेपर कसे असतात लांब असतात लेंदी असतात क्वेश्चन लेंदी असतात बरोबर. मग जेव्हा पेपर तुमच्या हातात पडतो तेव्हा तुम्ही काय करायचंय क्वेश्चन सिलेक्ट करताना त्याला टाइम नाही घालवायचा जास्त वेळ नाही घालवायचा की मला किती क्वेश्चन इथून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे मग तिथं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना टाइम जास्त घालवू नका. तिथं जर तुम्ही टाइम जास्त घालवला तर तुम्हाला आन्सर रायटिंगला टाइम कमी पडू शकतो. आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या गोष्टी मे बी काही विद्यार्थ्यांना इतक्या इम्पॉर्टंट वाटणार पण नाही बरोबर पण या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात लक्षात घ्या. हे कधी कळेल जेव्हा तुम्ही मेन्सची एक्झाम द्याल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तर पहिली महत्वाची टिप की तुम्ही तिथं वेळ जास्त घालवू नका तुमच्या क्वेश्चनचं जे सिलेक्शन आहे ते तुम्ही पटकन करा. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही क्वेश्चन बघता साधारणपणे ऑप्शनल मध्ये कसं असतं सगळ्या प्रश्नांचे उपविभाग असतात बरोबर उपविभाग असतात बरोबर. म्हणजे एक क्वेश्चन असतो पुन्हा पुन्हा त्याच्यावरती आणखी काहीतरी विचारलेलं असतं. आज जो क्वेश्चन मी तुम्हाला घेणार आहे तिथं तुम्हाला कळेल की जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे काही उपविभाग असतात बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे आता सगळ्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं दिसणार आहे बरोबर मग तुम्ही क्वेश्चन कसा सिलेक्ट करायचा आहे बरोबर. तर तुम्ही असा प्रश्न निवडा फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये 3 उपविभाग आहेत बरोबर 3 उपविभाग आहेत. तर या 3 उपविभागांबद्दल जर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल किंवा तुम्ही प्रॉपर आन्सर रायटिंग करू शकत असाल तर तो क्वेश्चन तुम्ही निवडा. किंवा तोच क्वेश्चन आहे त्यातल्या फक्त एकाच भागाबद्दल तुम्हाला माहिती आहे पुढे जो जोडून 2 भाग दिलेले आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर असा क्वेश्चन तुम्ही निवडूच नका कारण त्याचे मार्क तुम्हाला नाहीत मिळणार. म्हणजे तिथं तुम्हाला श्युअरिटी कमी आहे की तुम्हाला मार्क मिळतील. सगळे उपविभाग जर तुम्हाला त्या प्रश्नाची माहीत असते तरच तुम्ही क्वेश्चन निवडा. ठीक आहे ही झाली टिप नंबर 2 एकदम सोपी आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला टिप सांगते. तिसरी गोष्ट
की ज्योग्राफी आहे, ग्राफी शब्द आहे, पाठीमागे हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय, तर तुम्हाला नकाशे काढता आले पाहिजे, तुम्हाला फ्लोचार्ट काढता आले पाहिजे, तुम्हाला डायग्राम काढता आले पाहिजे, बरोबर? ऍटलीस्ट भारताचा नकाशा, जगाचा नकाशा तरी. आता नकाशा येतोय म्हणून तुम्ही अगदी काही काही अपूर्ण नकाशे काढू नका, अपूर्ण नकाशा काढू नका. नकाशामुळे तुम्हाला काय होतं, एक्स्ट्रा मार्क मिळतात तुम्हाला, म्हणजे नकाशे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करतायत, बरोबर? म्हणजे तुमचं स्कोरिंग जे आहे ते वाढतं इथं. मग तुम्ही इथं खात्री केली पाहिजे की तुम्ही जो नकाशा काढतोय तो कम्प्लीट पाहिजे, त्या त्या क्वेश्चनच्या हिशोबाने नकाशा बरोबर आला पाहिजे, बरोबर? ओके, मग याच्यासाठी तुम्हाला नकाशाची प्रॅक्टिस जास्त करावी लागेल, ठीक आहे? समजलं? चौथा पॉइंट, तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड आपण बोललेलो होतो, तर करंट अफेअर्सचा आता रायटिंग करताना काय इश्यू होतो बघा. तर जर तुमचे करंट अफेअर्स वाचनामध्ये नसते, इथं तुम्हाला मी दोन मॅग्झिन पण सांगणार आहे, ज्योग्राफी अँड ह्युमन एक मॅग्झिन आहे, कुरुक्षेत्र नावाचं एक मॅग्झिन आहे, दोन्ही मॅग्झिन हिंदीमध्ये आहेत. तर त्याच्यामधला न्यूज पण आपले जे कोर्सेस आहेत ज्योग्राफी ऑप्शनचे, तिथं मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देईल. किंवा आपले जे ॲन्सर रायटिंगचे सेशन राहणार आहेत, तर तिथं आपण जे ॲन्सर रायटिंग मी शिकवणार आहे तिथं तुम्हाला सांगेल की करंट अफेअर्सचा उपयोग कसा करायचा असतो, ठीक आहे? पण महत्वाचं काय की करंट अफेअर्स तुमच्या ऍटलीस्ट रिडिंग मध्ये तरी पाहिजे, वाचलं पाहिजे तुम्ही करंट अफेअर्स. भूगोल हा कसा विषय आहे, एक आंतर विषय आहे, बरोबर? म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्र, पर्यावरण शास्त्र, पर्यावरण या सगळ्या विषयांचा समावेश करू शकता. समजतंय? युट्यूबला जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, क्लिअर? ऍपमध्ये लेक्चर कुठे बघता येणार सर? रवी सर, तुम्ही काय करा, ऍप इन्स्टॉल करा. ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस शो होत आहेत, सगळ्या बॅचेस शो होतात. तिथं तुम्हाला एमपीएससी हा ऑप्शनलचे सगळ्यात ऑप्शनलचे जवळजवळ तीन कोर्स आहेत तिथं तुम्हाला. ज्योग्राफी ऑप्शनल आहे, हिस्ट्री ऑप्शनल आहे, ठीक आहे? किंवा तुम्ही काय करा, विस्टमचा जो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं तुम्ही कॉल करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आधी तुम्ही काय करा, प्ले स्टोअर वरती जावा आणि ऍप इन्स्टॉल करून घ्या. ओके, चल बर. तर ही झाली टिप नंबर चार. तर तुम्हाला करंट अफेअर्स प्रॉपर तिथं जोडता आले पाहिजेत, इंटरलिंक करता आले पाहिजेत. टिप नंबर पाच, टिप नंबर पाच काय आहे बघा, तुम्ही तुमच्या उत्तरामधून काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही तुमचं उत्तर लिहिताय, बरोबर? तर त्या उत्तरामधून तुम्ही काय सांगताय हे तुम्हाला हायलाईट करावं लागेल, बरोबर? मग तिथं हायलाईटर असतं का? नसतं. लक्षात घ्या, हायलाईट करायचं म्हणजे तिथं तुम्ही नेहमी केस स्टडी आणि काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? ओके, किंवा शक्य असेल तिथं तुम्ही आलेख वापरू शकता, शक्य असेल तिथं तुम्ही नकाशा काढू शकता, किंवा तुम्ही फ्लोचार्ट काढू शकता. यालाच तुम्ही हायलाइटर म्हणणार की हायलाईट करा तुम्हाला काय सांगायचं आहे तिथून. समजलं इथपर्यंत? कोणाला काही अडचण? टिप नंबर सहा, ज्योग्राफी ऑप्शनल, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये त्या त्या प्रश्नाशी संबंधित सिद्धांत स्पष्ट करत जा. सिद्धांत स्पष्ट करा. हे कसं करायचं, आजचा क्वेश्चन जो मी तुम्हाला घेतला आहे एक्झाम्पल क्वेश्चन, तिथं तुम्हाला समजून येईल. तर तुम्ही सिद्धांत स्पष्ट करा किंवा सिद्धांत समाविष्ट करा, ठीक आहे? या झाल्या सहा टिप. सातवी टिप पण आहे तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट. जर तुम्हाला एखादा सिद्धांत किंवा मॉडेल, आता ज्योग्राफी पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला भरपूर सारे सिद्धांत किंवा मॉडेल शिकायचेच आहेत, तुम्हाला एखाद्या सिद्धांताबद्दल किंवा एखाद्या थेअरीबद्दल, एखाद्या मॉडेलबद्दल आयोगाने क्वेश्चन विचारला, तर तिथं तुम्हाला एक प्रॉपर फ्रेमवर्क मध्ये उत्तर द्यायचंय. एक प्रॉपर फ्रेमवर्क तो तयारच करून ठेवायचा तुम्हाला. काय करणार तुम्ही तिथं तुम्ही पहिल्यांदा प्रस्तावना लिहिणार, इंट्रो लिहिणार, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही व्याख्या लिहिणार, ओके? व्याख्या लिहिल्यानंतर तुम्ही संकल्पना लिहिणार, ठीक आहे? संकल्पना लिहिल्यानंतर तुम्ही जे काही ते सिद्धांत असेल, मॉडेल असेल, तो एक्सप्लेन करणार, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही काय करणार की आत्ताच्या जगामध्ये त्या मॉडेलची काय भूमिका आहे, ठीक आहे? भूमिका. आणि चौथा पॉइंट, टीका. अशा प्रकारे एका फ्रेमवर्क मध्ये तुम्ही अशा क्वेश्चनचा आन्सर द्यायचा. लक्षात घ्या,
तुमच्यासाठी हे सगळं नवीनच आहे, पण अवघड नाहीये आणि अशक्य पण नाहीये. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला इथं हसत खेळत ऑप्शनल शिकायचं आहे. या झाल्या 7 टीप. 8वी टीप पण आपण बघूया. इथंच मी थांबा, नाही तर थांबा पुढचा पेज घेऊया. हे सगळं मी शिकवले बरं का, ऑलरेडी मी तुम्हाला बुक लिस्ट वगैरे दिलेली. इथंच घेऊया, नंतर आपल्याला ते ब्लँक पेजेस लागणारच आहेत. टोटल किती पॉइंट झाले, 7 पॉइंट झाले. 8वा पॉइंट पण तुमच्यासाठी इथं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे बघा, आठ नंबरचा पॉइंट बघा. तुम्हाला काही बुक लिस्ट मिळेल बरोबर, बुक लिस्ट ऑलरेडी लेक्चर आहे, पाठीमागचं लेक्चर ऍपवरती आहे. तर त्या रेफरन्स बुक शिवाय तुम्हाला काही मासिक रेग्युलर वाचावी लागतील, काही मासिके रेग्युलर वाचावी लागतील. याच्यामध्ये मी तुम्हाला जिओग्राफी आणि यू नावाचं एक मासिक सांगितलं होतं, आणि तुम्ही योजना ऑब्लिक योजना तुम्हाला मराठीमध्ये मिळून जाईल बरं का. बेस्ट मॅगझिन आहे बघा आन्सर रायटिंगसाठी, म्हणजे तुम्हाला तिथं फायदा होईल. योजना आणि कुरुक्षेत्र हे दोन मासिक तुम्ही वाचायची म्हणजे वाचायची. याच्यापैकी कुरुक्षेत्रचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, कुरुक्षेत्र हिंदी मधून इंग्रजी मधून मिळतं, पण त्याच्यातल्या न्यूज मी तुम्हाला तिथं ऍड करून देईल. योजना मासिक मात्र तुम्ही स्वतः वाचायचं, मराठीमध्ये आहे, काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, मंथली येतं ते मॅक्झिन. ओके, टिप नंबर 9, इथं तुम्हाला काय करायचं आहे, सराव प्रॅक्टिस मधून तुम्हाला गती पकडायची आहे, लेखन करताना गती विकसित करायची आहे. आणि टिप नंबर 10 म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम कव्हर करायचा, अभ्यासक्रम कव्हर करणे. या आहेत 10 टिप ज्या तुम्हाला ॲन्सर रायटिंगच्या आधी लक्षातच ठेवायचे आहेत. हे सगळं तुम्हाला करायचंच आहे, अभ्यासक्रम कव्हर करणे, अभ्यासक्रम कोणताही स्किप न करणे. ठीक आहे बरोबर. टिप नंबर 11 पण लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. काही प्रकरणं अशी आहेत बघा याच्यामध्ये, तुम्हाला तिथं ना संकल्पनेसाठी काही ऐतिहासिक दृष्टिकोन समाविष्ट करावा लागतो. आता हे काय असतं हे तुम्हाला समजणार नाही, ॲन्सर रायटिंग करताना जसं जसं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन तसं तसं तुम्हाला समजून जाईल. तर तिथं तुम्हाला ऐतिहासिक दृष्टिकोन जो आहे ना तो समाविष्ट करावा लागतो. मग याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुमच्या उत्तरांचा जो आहे तो दर्जा वाढतो बरोबर. म्हणजे तुम्ही एक काय म्हणू शकता बरं, तुम्ही एक बहुआयामी ज्ञान असलेली व्यक्ती आहात असं समोरच्या पेपर चेक करणाऱ्याला वाटत बरोबर, म्हणजे तुमचा असा प्रभाव पडतो. लक्षात आला, थोडीशी काय म्हणताय, रिपीट होतील का? अच्छा ठीक आहे, आपण रिपीट करूया ना. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला पुन्हा रिपीट करेल. जर तुम्ही उशिरा जॉईन झाला असाल तर तुम्ही पुन्हा पहिल्यापासून लेक्चर स्टार्ट करू शकता, किंवा तुम्हाला समजल्या नसतील टिप जर समजल्या नसतील. बर, एक 2 मिनिटात मी सगळ्या टिप रिवाइज करते. पहिली टिप मी तुम्हाला काय सांगितली की तुमचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करायचे बरोबर. आता क्वेश्चन सिलेक्ट करायलाच तुम्ही 15 मिनिटं वेळ घालवणार का? अजिबात नाही. जास्तीत जास्त 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. टिप नंबर 2, तिथं मी तुम्हाला काय सांगितलं की ऑप्शनलचे क्वेश्चन कसे असतात. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, इथे एक सेंटेन्स संपतंय बरोबर, पुन्हा काहीतरी त्याचे उपविभाग असतात. ओके क्लिअर. उदाहरणार्थ बघा, डिस्कस द इंटेरियर ऑफ द अर्थ ऑन द बेसिस ऑफ रिजिडिटी अँड स्ट्रेंथ ऑफ द लेअर्स. हा क्वेश्चन तुम्हाला एकच दिसतोय बरोबर, पण याच्यामध्ये तुम्हाला काही कीवर्ड्स मिळतात. हाच क्वेश्चन मी आज डिस्कस करणार आहे तुमच्यासमोर. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात, मग ते जिओमॉर्फॉलॉजीचे असू द्या, क्लायमेटोलॉजीचे असू द्या, किंवा ओशनोग्राफीचे असू द्या, तिथं तुम्हाला काही भाग दिसतात, उपभाग दिसतात. ठीक आहे, तर हे सगळे उपभाग ज्या क्वेश्चनचे तुम्हाला माहिती आहेत तोच क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा. एक क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट केला, त्याच्यामधल्या एवढ्याच भागाचा आन्सर तुम्हाला येत आहे, या भागाचा आन्सर तुम्हाला येतच नाही. म्हणजे तुम्ही काय करणार, एवढाच भाग लिहिणार उत्तर म्हणून, हा भाग तुम्ही लिहिणारच नाही. मग इथं तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं,
म्हणजे तिथं तुम्हाला जास्त गुणांची खात्री मिळत नाही. टिप नंबर 3, तुम्हाला नकाशे काढायचे, फ्लोचार्ट बनवायचे, आकृत्या काढायचे, बरोबर, कारण इथं तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत. तर नकाशे काढताना एक काळजी घ्यायची की जो काही तुम्ही नकाशा कराल तो पूर्ण करा, अर्धा काढू नका आणि अचूक लेबलिंग करा. नकाशाला लेबलिंग करणं फार महत्वाचं असतं. ओके, टिप नंबर 4 काय सांगितली मी तुम्हाला, करंट अफेअर्स इंटरलिंक करायचं. आणि दुसरी गोष्ट, भूगोल हा एक आंतरविषय आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्ही मानववंशशास्त्र असेल, पर्यावरण असेल किंवा अर्थशास्त्र आहे, इत्यादी विषयांमधील एक्झाम्पल तुम्ही इंटरलिंक करू शकता. लक्षात घ्या बरं का, पण त्या त्या क्वेश्चनशी संबंधित असली पाहिजे. ओके, टिप नंबर 5 मी तुम्हाला सांगितले की तुम्ही जे तुमचं उत्तर लिहिताय तिथं तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय ते तुम्ही हायलाइट करायचंय. तिथं हायलायटर नसतं, कशाला हायलाइट करायचं, एखादी केस स्टडी लिहायची, उदाहरण लिहायचं, शक्य असेल तिथं आलेख काढायचा, नकाशा काढायचा. समजलं का रवी सर? बघा, काही पॉईंट मी रिपीट केलेले आहेत, बाकीचे पॉईंट तुम्ही लेक्चर बॅकला घेऊन बघू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हा, म्हणजे थोडक्यात काय, बघा आता हे सगळे आपण टिप वगैरे अभ्यासला, थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला तुम्ही पहिल्यांदाच ऍन्सर रायटिंग करताय, तर इथं तुम्हाला तुमच्या उत्तरानं परीक्षकाला प्रभावित केलं पाहिजे. त्याला सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स मी इथं तुम्हाला सांगते, बघा, जो कोणी पेपर तपासणारे शिक्षक आहेत ना, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की ही उत्तरं एका भविष्यातील प्रशासकाने लिहिलेली आहेत. एकाच वाक्यामध्ये तुम्हाला कळून जाईल भविष्यातील एक प्रशासक आहे आणि त्या प्रशासकानं ही उत्तरं लिहिली आहेत, अशी उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. समजलं? तंतोतंत, स्पष्ट, नीटनेटकेपणा, स्पष्टीकरण वगैरे सगळं तुम्हाला तिथं व्यवस्थित करायचं. लक्षात घ्या, याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागेल आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला आम्ही करून देणार आहोत विजडम अकॅडमीच्या ॲपवर. ओके, चला तर मुख्य आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया. इथं तुम्हाला एक क्वेश्चन दिसत आहे, बघून घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन दिसतोय का? क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की डिस्कस द इंटेरियर ऑफ द अर्थ ऑन द बेसिस ऑफ रिजिडिटी अँड स्ट्रेंथ ऑफ द लेयर्स. हा एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन एमपीएससीचा तर नाहीये, युपीएससीला विचारलेला आहे. ओके, युपीएससीला विचारलेला क्वेश्चन आहे, पण असेच क्वेश्चन तुम्हाला पण विचारले जाणार, लक्षात घ्या. बरोबर, आता अर्थ इंटेरियर वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं मी कन्सिडर करते, ठीक आहे, कारण हा भाग तुम्ही एमपीएससीला पण अभ्यासलेला आहे, बरोबर का? बरोबर ना? हा, तुम्ही डायग्राम वगैरे अभ्यासलेचे ना, इंटेरियर ऑफ द अर्थ, त्याच्यामध्ये आपण काय काय बघतो, कॉन्टिनेंटल क्रस्ट बघतो, ओशनिक क्रस्ट आहे, अप्पर मेंटल आहे किंवा ऍस्थेनोस्फेअर आहे, बरोबर, ट्रान्झिशन बघतो आपण, भूभूविलकता, बरंच त्याची नावं आहेत ना, हो की नाही? हा, तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन इथं दिलेला आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला टॅकल करायचा, बरोबर, हा क्वेश्चन तुम्हाला टॅकल करायचा. आता क्वेश्चन समजून घ्या आधी, इथे तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे ना, तो क्वेश्चन आहे, पहिली गोष्ट तर तो क्वेश्चन आहे अर्थच्या इंटेरियर बद्दल, ठीक आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ याच्याबद्दल तो क्वेश्चन आहे किंवा याच्याशी रिलेटेड आहे असं म्हणा तुम्ही, पृथ्वीचा आतला भाग. ओके, क्लिअर? पण हा क्वेश्चन इथंच थांबतोय का? जसं मी तुम्हाला एक टिप सांगितली होती की क्वेश्चनचे उपविभाग असतात, बरोबर, इंटेरियर ऑफ द अर्थशी जरी हा क्वेश्चन असला तरी त्याला पुढे कशानं जोडलेला आहे, रिजिडिटी आणि स्ट्रेंथनं जोडलेला आहे. समजून घ्या, रिजिडिटी अँड स्ट्रेंथ ऑफ द लेयर्स यानं जोडलेला आहे, म्हणजे तुमचे या क्वेश्चन मधले कीवर्ड्स कोणते झाले, रिजिडिटी आणि स्ट्रेंथ. ओके, क्लिअर?
असाच प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला आपल्या विस्डमच्या प्लॅटफॉर्म वरती समजून सांगितला जाईल. नाही तर तुम्ही असं म्हणाल की ऑप्शनल आहे, कोणी रायटिंग प्रॅक्टिस करून घेत नाही. आम्ही तर पहिल्याच दिवसापासून रायटिंग प्रॅक्टिसच्या मागे लागलोय, विद्यार्थ्यांना अजिबात टेन्शन येऊ नये म्हणून. ठीक आहे, ओके. तर इथं दोन शब्द महत्वाचे, बरोबर. प्लस आता इथं होतं काय माहिती का, जेव्हा तुम्हाला इथं रिजिडिटी अँड स्ट्रेंथ ऑफ द लेयर्स म्हटलंय, म्हणजे तुम्हाला इथं मेकॅनिकल डिफरन्स येतो, बरोबर. फक्त ऐका व्यवस्थित, आता काही टेन्शन घेऊ नका. मेकॅनिकल डिफरन्सिएशनचा इथं संबंध येतो, लक्षात आलं. आता तुम्ही म्हणाल, मॅडम हे मेकॅनिकल डिफरन्सिएशन काय असतं? ठीक आहे, तर सगळ्याच संज्ञा एकाच लेक्चरमध्ये सॉल्व्ह होणार नाही. आणि तुम्हाला विश्वास बसला पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवरती ॲन्सर रायटिंग करून घेतलं जात आहे, किंवा आमच्या या विस्डमच्या प्लॅटफॉर्मवरती त्या लेवलचे बेस्ट एज्युकेटर्स आहेत, ज्यांनी स्वतः UPSC दिलेली आहे, मेन्स दिलेली आहे, इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः असाल, तुमचे कोणी विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील जे जिओग्राफी ऑप्शनल ठेवणार आहेत, किंवा जरी जिओग्राफी ऑप्शनल नसला तरी जनरल स्टडीजसाठी तरी तुम्ही इथे या. ज्योती, ज्योती मॅडम, ज्योती मॅडम तुम्ही सांगा की बरेच लेक्चर आमचे फ्री मध्ये आहेत. ज्योती मॅडम, बरेच लेक्चर फ्री मध्ये आहेत आणि आपण एक्झाम देतोय क्लास वनची. आम्ही तुम्हाला तलाठी लेवल, पोलीस भरतीच्या लेवलचं नाही शिकवणार, आम्ही तुम्हाला UPSC लेवलचं शिकवतो, बरोबर. लक्षात घ्या बरं का, तुम्ही तो फरक स्वतः नोटीस केला पाहिजे. चला, वेळ वाया नको घालवायला आपण. तर इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, रिजिडिटी आणि स्ट्रेंथ तुम्हाला पुढे दिलेलं आहे, म्हणजे इथं तुमचा मेकॅनिकल डिफरन्सिएशनचा संबंध येतो, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही हे कुठंच नाही वाचलं, बरोबर. पण आपण इथं कुठंच वाचलं नाही असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, बरोबर, नाही म्हणू शकत. कारण का, तुम्हाला MPSC असू द्या, पब्लिक UPSC असू द्या, कुठंही तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन दिसणार नाहीत. क्वेश्चन तुम्हाला ट्विस्ट करून देतील. स्पर्धा एवढी आहे, बरोबर, अभ्यास करणारे भरपूर आहेत, तर तुम्हाला क्वेश्चन ट्विस्टेड मिळतील. ओके, म्हणजे तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला फिजिकल जिओग्राफी, बरोबर, प्लस तुम्हाला इथं सायंटिफिक लँग्वेज ऍड केलेली आहे, किंवा तुम्ही सायंटिफिक कीवर्ड्स म्हणू शकता. लक्षात येते का बघा, तर सायंटिफिक कीवर्ड्स तुम्हाला इथं ऍड केलेले आहेत. मग या सायंटिफिक कीवर्ड्सचा तुम्हाला आन्सर लिहिताना विचार करावा लागणार का की रिजिडिटी आणि स्ट्रेंथ म्हणजे काय, हे तुम्हाला पहिल्या स्टेप मध्येच लिहावं लागणार आहे जेव्हा तुम्ही उत्तराचा इंट्रो लिहिणार आहात, बरोबर. स्टेप नंबर एक, तुम्ही या रिजिडिटी आणि स्ट्रेंथ बद्दल काय वाचलं आहे का नाही, लक्षात आलं. जर वाचलं असेल तर ते कंटेंट तुम्हाला तिथं उतरवावं लागेल पेपर वरती, आणि तिथंच तुमचं पहिलं इम्प्रेशन पडत. ओके, समजतंय? बाकीचे विद्यार्थी जे लाईव्ह आहेत, समजतंय का? बघा, काही डाऊट असतील तर बिंदास विचारा. चला, इथपर्यंत क्लिअर झालं? तर हे तुमचे असे कीवर्ड तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मधून शोधावे लागतील, आणि हे कधी तुम्हाला मिळतील, जेव्हा तुमची वारंवार प्रॅक्टिस होईल. तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन समजून घ्याल किंवा तुम्ही स्वतः लिहाल. लगेच लिहिता येणार नाही, पण आम्ही आहोत तुमच्यासोबत, आम्ही तुम्हाला शिकवणारच आहोत, बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की क्वेश्चन कशाबद्दल आहे, अर्थच्या इंटेरियर बद्दल आहे. पण आयोग तेवढंच विचारून थांबलेलं नाही, आयोगाने तुम्हाला पुढे मेकॅनिकल डिफरन्सशी रिलेटेड काही पॉईंट विचारलेले आहेत. ओके, मग तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला माहित पाहिजे की रिजिडिटी आणि स्ट्रेंथ म्हणजे काय. तर बघा, रिजिडिटी आणि स्ट्रेंथ काय असतं, कोणतंही मटेरियल आहे, बरोबर, हा ते किती ज्यादा ब्रिटल आहे किंवा किती ज्यादा डक्टाईल आहे, हे तुम्हाला इथं म्हणजे स्ट्रेंथ आणि रिजिडिटी. समजतंय का बघा, समजतंय? म्हणजे त्याची स्ट्रेंथ काय, थोडक्यात काय त्याची स्ट्रेंथ काय. क्लिअर? आता इथं तुम्हाला जास्त तर मी टेन्शन देणार नाही पहिल्याच लेक्चरमध्ये. इथं तुम्हाला एक स्ट्रेस स्ट्रेंथ कर्व दिला जातो. जेव्हा आपण थेरी शिकू तेव्हा तिथं तो कर्व मी तुम्हाला शिकवेन.
हा कर्व जर तुम्ही पेपर मध्ये उतरवला अशा प्रकारचा एक छोटा मॅप असतो, सॉरी आलेख असतो, तो तुम्हाला काढायचा असतो. ओके, रप्चर पॉइंट आणि यील्ड पॉइंट अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा आलेख सुद्धा या आन्सर रायटिंग मध्ये उतरवायचा आहे. पण आता याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त काय सांगत नाही, कारण तुम्ही थेरीचा अभ्यास अजून स्टार्ट नाही केलेला, म्हणून तुम्हाला हा जो छोटासा आलेख आहे हा मी तुम्हाला सांगत नाही. पण इथे रप्चर पॉइंट आणि यील्ड पॉइंटचा एक छोटासा आलेख काढावा लागतो. ओके, यालाच म्हणतात मेकॅनिकल स्ट्रेन, लक्षात आले का? म्हणजे सॉलिड लिक्विड सॉलिड, ठीक आहे, सॉलिड लिक्विड सॉलिड असं लक्षात ठेवा. सॉलिड, आता हे तुम्ही कुठं वाचले, सॉलिड लिक्विड सॉलिड कुठं वाचले, किंवा सेमी सॉलिड म्हणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा अर्थच्या क्रस्टचा अभ्यास करता, ॲस्थोनोस्फिअरचा अभ्यास करता, मेंटलचा अभ्यास करता, कोरचा अभ्यास करता, तिथं तुम्हाला मेकॅनिकल डिफरन्सिएशनचा संबंध दिसून येईल. पण आतापर्यंत तुम्ही म्हणाल की मॅडम आतापर्यंत आम्हाला हे कळलंच नाही, म्हणजे आतापर्यंत आम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत होतो पण आम्ही क्रस्ट वाचलेला आहे, ॲस्थोनोस्फिअर वाचलेला आहे, कोरबद्दल वाचलेला आहे. लक्षात घ्या, तिथं आपल्याला आन्सर रायटिंग करायचं नव्हतं. जीएसच्या दृष्टीनं तुम्हाला हे नाही लिहायचं, ऑप्शनलच्या दृष्टीनं तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. ओके, क्लिअर? तर इथं तुम्हाला मेकॅनिकल डिफरन्सिएशन बद्दल जर लक्षात नसेल तर हे तुम्हाला काय करावं लागेल, आन्सर नाही लिहिता येणार, म्हणजे जरी लिहिलं तरी तुम्हाला तेवढे मार्क नाही चांगले पडणार. बरोबर? ओके, आता हे झालं तुमचं सगळं इन्फॉर्मेशन या क्वेश्चन बद्दल. आता डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहायला चालू करायचंय. आता तुम्ही काय करणार, आपण असं समजूया की आत्ता मी आन्सर लिहितोय या क्वेश्चनचा. ओके, पहिल्यांदा तर तुम्ही लिहिणार प्रस्तावना. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगते, प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये काय लिहिणार, प्रस्तावनेमध्ये काय लिहिणार हे कशावरती डिपेंड आहे, ज्या विद्यार्थ्याला रिजिडिटी, स्ट्रेन, मेकॅनिकल डिफरन्सिएशन हे सगळं इथं क्लिक झालंय. बरोबर? न्यूरॉन बेस म्हणतो आपण, जे जे आपण वाचलंय ते आपल्याला तिथे आठवतंय. ॲटोस्टार्ट तुम्हाला पटापट आठवायला लागेल जर तुम्ही या लेवलचा अभ्यास केला असेल तर. ओके, तर प्रस्तावनेमध्ये तुम्ही काय लिहिणार मग इंट्रोमध्ये? थेअरी ऑफ नेब्युलर हायपोथिसिस लिहू शकता, डेन्सिटी डिफरन्सिएशन नेब्युलर हायपोथिसिस वरती क्वेश्चन आला होता की, असं लिहून दिलं होतं आयोगाने तुम्हाला नेब्युलर हायपोथिसिस. जोड्या लावामध्ये क्वेश्चन होता बघा. ओके, नेब्युलर हायपोथिसिस हे तुम्ही लिहू शकता. याचा अर्थ काय, नेब्युलर हायपोथिसिस मध्ये काय आहे सांगा बरं मला, राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नेब्युलर हायपोथिसिस मध्ये काय आहे? ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वाचलेला असेल त्या विद्यार्थ्यांना माहित असेल काय आहे नेब्युलर हायपोथिसिस. हे नेब्युलर हायपोथिसिस आहे ना, हे मोस्टली किंवा वाईडली ऍक्सेप्टेड मॉडेल आहे इन द फील्ड ऑफ कशामध्ये, कॉस्मोगॉनीमध्ये. बरोबर? हे काय एक्सप्लेन करतं तुम्हाला, इव्होल्युशन ऑफ द सोलर सिस्टीम, सोलर सिस्टीमचं इव्होल्युशन एक्सप्लेन करतं नेब्युलर हायपोथिसिस, लक्षात घ्या. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल तुम्ही इथे देऊ शकता नेब्युलर हायपोथिसिसचं, की कधी काळी आपली पृथ्वी जी होती ती एक कशी होती, हॉट प्लॅनेट होती. बरोबर? क्लिअर? हॉट प्लॅनेट होती, मग त्याच्यानंतर काय झालं, नेब्युलर हायपोथिसिस झालं. बरोबर? ज्या गोष्टी आहेत त्या थंड होत गेल्या. ओके, मग इथं तुम्ही म्हणू शकता की डेन्सिटी डिफरन्सिएशन झालेलं आहे. बरोबर? आणि मग हळूहळू अर्थवरती लेअरिंग स्टार्ट झालं, सॉलिड आणि सेमी सॉलिड असं तुम्ही लेअरिंगचे दोन टाईप करू शकता. पण आता काही विद्यार्थी म्हणतील की मॅडम तुम्ही हे खूपच जास्त अवघड सांगत आहात आम्हाला, म्हणजे आता सध्या तरी आम्हाला हे काही इतकं समजत नाही असं वाटत असेल. पण असं वाटू द्या, कारण वाटायला पण पाहिजे, म्हणजे असं वाटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शनल करणं इतकं सोपं आहे का, सेल्फ स्टडी करून ऑप्शनलची उत्तरं लिहिता येतात का. बरोबर? चला, तर इथेपर्यंत क्लिअर झालं,
तर हे डेन्सिटी डिफरन्सिएशन जे आहे ते इंटेरियर ऑफ द अर्थ शी रिलेटेडच आहे, म्हणून आपण हे सगळे इंट्रो मध्ये मांडत आहोत. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही नेब्युलर हायपोथिसिसचा उल्लेख कराल इथंच पेपर तपासणारा तुमच्यावरती इम्प्रेस होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, बट याच्याशिवाय तुम्ही एक हेरॉल्ड जाफरी म्हणून मॉडेल आहे त्याचं पण नाव घेऊ शकता. आता हे मॉडेल तुम्हाला माहीतच नसणार आहे 100%, कारण कधी आपल्या परीक्षेमध्ये विचारलेलं नाही. क्लिअर? मग ते तुम्ही कशामध्ये टाकू शकता, तुम्ही एक फ्लो चार्ट काढू शकता. फ्लो चार्ट मध्ये तुम्ही काय करा, फ्लो चार्ट मध्ये तुम्ही जेवढ्या काही थेरीज आहेत कशाशी रिलेटेड, इंटेरियर ऑफ द अर्थ शी रिलेटेड, तर त्या सगळ्या थेरी तुम्ही फ्लो चार्ट मध्ये काढा. ठीक आहे, फ्लो चार्ट मध्ये काढू शकता. इथं पण तुम्हाला मार्क मिळण्याच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप जास्त मदत करेल. फ्लो चार्ट मध्ये सगळ्या थेरीज द्यायच्या. ठीक आहे, मग आता थेरीज लिहिणं म्हणजे फक्त थेरीची नावं लिहायची का नाही. समजा तुम्ही हेरॉल्ड जाफरी मॉडेल लिहिलं तर एक 2 ते 3 शब्दामध्ये कीवर्ड लिहून टाका, किंवा दुसरं कुठलं एखादं मॉडेल तुम्ही लिहिलं 2 ते 3 शब्द लिहून टाका. ओके, समजलं? म्हणजे की पॉइंट लिहा तुम्ही त्याच्यामधले, ते एक्सप्लेन करू नका तुम्ही. चला, आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. त्याच्यानंतर काय तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुम्हाला अर्थच्या लेअर स्ट्रक्चर बद्दल लिहायचं आहे, बरोबर. पण एक गोष्ट इथे काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज लिहिण्यावरती जास्त भर द्यायचा. उदाहरणार्थ सॉलिड स्ट्रक्चर, उदाहरणार्थ सॉलिड स्ट्रक्चर. ठीक आहे, ओके, क्लिअर. हा, आणि ज्यांना क्वेश्चन समजला ते काय करणार, टेम्परेचर चेंज नाही लिहिणार, फेज चेंज असं लिहिणार. जेव्हा तुम्ही अर्थच्या इंटेरियर बद्दल लिहिताय, लेअर बद्दल लिहिताय, तर तिथं टेम्परेचर चेंज असा नाही शब्द वापरायचा, फेज चेंज असा वापरायचा. कारण का, क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय बघा. लक्षात आलं? तर काही विद्यार्थ्यांना खूपच अवघड वाटलं असेल, काही विद्यार्थ्यांना समजलं असेल. ज्यांना अवघड वाटतंय टेन्शन घेऊ नका, हळूहळू तुम्हाला ऑप्शनलची सवय होईल, हळूहळू तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. फक्त तुम्हाला त्या लेवलचं शिक्षण मिळालं पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी फीज घेणारा आपलं प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यात कमी फीज. तुम्ही कोर्सेसच्या फीज बघा, फार कमी आहेत. ऑप्शनल सारखा सब्जेक्ट शिकतोय आपण, बरोबर. ओके, चला तर पुन्हा एकदा मी रिपीट करते. तुम्ही क्वेश्चन लिहिताय, सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कीवर्ड सिलेक्ट करताय तेव्हा तुम्ही अर्ध उत्तर तिथं तुम्हाला येतंय असाच त्याचा अर्थ होतो. कीवर्ड तुम्हाला सिलेक्ट करता आले पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही कीवर्ड सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे, हा कीवर्ड आहे आणि याच्याबद्दल मला व्यवस्थित उतरवायचं आहे पेपरवरती. ओके, क्लिअर. चला, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. अजून तरी सिलेबस मी स्टार्ट केलेला नाहीये, मे बी उद्यापासून किंवा परवापासून आपला सिलेबस स्टार्ट होतोय. आपलं पहिलं लेक्चर असेल जिओमॉर्फॉलॉजीचं, म्हणजे पेपर फर्स्ट जिओमॉर्फॉलॉजी आपण स्टार्ट करतोय. तर जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येतील. ठीक आहे, तर भेटूया आपण उद्या संध्याकाळी 9 ते 10 याच टायमिंग मध्ये. आणि अल्टरनेट डेज कंबाईनचे पण आपले लेक्चर असतात. माझं लेक्चर दुपारी 2 वाजता असतं, 2 ते 2:30 कंबाईनची क्विक रिव्हिजनची एक बॅच चालू आहे, तिथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर गुड नाईट, टेक केअर. हॅपी टीचर्स डे म्हणतात. कैलास देशपांडे सर थँक्यू, सुनीता मॅडम. बर, तुमचे मेसेज मी का बघितले नाहीत, कारण काय होतं मध्ये मध्ये मग लिंक तुटते म्हणून मी मेसेजेस बघत नाही. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सर्वांना माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन, तिथं तुम्ही तुमचे बाकीचे काही डाऊट असतील तर मला सेंड करू शकता. ठीक आहे, वैष्णवी मॅडम, क्लिअर होतं ना लेक्चर? फक्त तुम्ही काय करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपले लेक्चर. ओके, चला, गुड नाईट, टेक केअर. बर, जगदीश सर आहेत, वैष्णवी मॅडम आहेत, काही डाऊट आहेत का तुमचे? डाऊट असतील तर आपण थांबूया. लेक्चरचं टायमिंग 9 ते 10 आहे, तुम्हाला नोटिफिकेशन येतच असेल.
तरी पण लक्षात ठेवा लेक्चरचं टायमिंग आपलं 9 ते 10 आहे. ठीक आहे, ओके, चला.